नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन यूट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. जी आपली सिरीज चालू होती 5000+ प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्नपत्रिका, ती आपली चालूच आहे. ठीक आहे, चला सर्वांना गुड मॉर्निंग. सगळ्यांनी या पटापट लिंक शेअर करा. ठीक आहे, आणि जे जास्तीत जास्त नवीन विद्यार्थी येतात त्यांनी सबस्क्राईब करा आणि काय करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चला पहिला प्रश्न बघा. ए ला एक काम करण्यासाठी 12 दिवस लागतात, बी ला तेच काम करण्यासाठी 6 दिवस लागतात. जर दोघांनी मिळून काम केले तर ते काम किती दिवसात होईल? आता हा काळकाम वरचा प्रश्न आहे. आता इथं काय दिले, एकाच काम दिले, दुसऱ्याचं दिले आणि दोघां मिळून, हा एक टाईप झाला. अजून दुसरा टाईप कोणता याच्यामध्ये, इथं काय दिलेलं असतं, दोघांचं काम दिलेलं असतं आणि एकाच काम दिलेलं असतं आणि दुसऱ्याचं विचारलं असतं, हा एक टाईप झाला त्याच्यामध्ये. अजून दुसरे असे भरपूर टाईप आहेत, त्यापैकी हा एक टाईप आहे. ठीक आहे, आता इथं एकाच काम दिले, ए चं किती दिवस लागतात, 12 दिवस, आणि बी ला किती दिवस लागतात, 6 दिवस. आपल्याला विचारलंय का इथं दोघां मिळून किती दिवस लागतील. मिळून म्हणल्यावर काय करायची, बेरीज करायची. यांचा काय करायचा, छेद समान करायचा. छेद समान करायचं म्हणजेच लसावी काढायचा. यांचा लसावी किती येणार आहे, 12. किती आलाय, 12. मग ह्याला 1 ने गुणायला लागल आणि ह्याला 2 ने, कारण 12 × 1 = 12, 6 × 2 = 12. आता यांची 1 × 1 किती आलं, 1, आणि 2 × 1 किती झालं, 2. 2 × 1 किती झाले, 3. 3/12, 3 × 1 = 3, 3 × 12. म्हणजेच ए आणि बी दोघे मिळून जर त्यांनी काम केलं तर किती दिवसात पूर्ण होणार आहे, तर 4 दिवसात पूर्ण होणार. समजलं, काळकाम वेगवरचा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघा. मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल 1625 रुपयांना खरेदी केले आणि रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल 750 रुपयांना खरेदी केले, तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत किती. आता दोघांनी पण काय केले, एकाच दुकानातून खरेदी केलेत. दोघांची पण किंमत काय असणार आहे, सेम असणार आहे. परंतु इथं काय केलंय, 5 खुर्च्या आणि 2 टेबल आहेत आणि इथं काय, 2 खुर्च्या आणि 1 टेबल, आणि विचारलेलं काय आपल्याला, एका खुर्ची आणि एका टेबलाची किंमत विचारली. बघा हे कसं सोडवायचंय. पहिलं आपण जसं दिले, आता खुर्च्यांना आपण काय मानू, एक्स मानू, आणि टेबलला काय मानू, वाय मानू. ठीक आहे, कारण आपल्याला किंमत माहिती नाहीये. तर सगळ्यात आधी काय करू, आपण खुर्चीची किंमत काढू. काय येणार इथं, 5x + 2y बरोबर किती आहे, 1625. आपल्याला किंमत माहिती नाही म्हणून आपण एक्स आणि वाय मांडलं. ठीक आहे, आणि 2 खुर्च्या आणि 1 टेबल, 2 खुर्च्या 2x + 1y बरोबर किती आहे, 750. 2 खुर्च्या आणि 1 टेबलाची किंमत किती आहे, 750. आता आपण काय करू, सगळ्यात आधी खुर्चीची किंमत काढू. आता खुर्चीची किंमत काढण्यासाठी काय करायला लागेल, हे जे टेबल आहेत ते मायनस करायला लागतील. आता इथं किती आहे, 2 आहे, इथं 1 आहे. मग जर ह्या पूर्ण समीकरणाला जर 2 ने गुणलं तर काय होणार आहे, 2y, म्हणजे 2y ला 2y जातील. म्हणून इथं काय करू, × 2 करू. किती होते आता, 2 ने या पूर्ण समीकरणाला गुणायचं. ठीक आहे, 2 × 2 किती आले, 4x, आणि 1 × 2 किती आले, 2y बरोबर 750 × 2 किती आले, 1500. किती आले आता, 1500. 4x + 2y बरोबर 1500. आता सध्या हे समीकरण विसरून जा, हे समीकरण विसरून जा. नवीन आलेलं समीकरण कोणतं आहे, 4x + 2y. आता या 5x मधून 4x गेले, किती राहणार आहे, यांची काय करतो आपण, या दोन्ही समीकरणांची वजाबाकी. 5x मधून 4x गेले, किती राहिले, फक्त x, आणि 2y मधून 2y गेले, काय राहणार आहे, काहीच नाही. x बरोबर किती राहिले, तर 1625 मधून 1500 गेले, किती राहिले, 125. म्हणजे आपल्याला x ची किंमत भेटली, किती भेटली, 125. x म्हणजेच आपण काय मानलेलं, खुर्ची मानलेली. ठीक आहे, एका खुर्चीची किंमत किती भेटली, 125. आता आपल्याला एका टेबलाची किंमत काढायची. ठीक आहे, आता इथं काय दिलंय, 2x + 1y. तुम्ही ह्या समीकरणात जरी हे टाकली, ही किंमत 100, किंवा ह्या समीकरणामध्ये जरी टाकली तरी तुम्हाला उत्तर भेटून जाईल. आपण काय करू, एकदम छोटं वालं समीकरण आहे ते बघू, म्हणजे लगेच उत्तर भेटत. तर या 2x मध्ये 1 ची किंमत टाकली, किती येणार आहे, 125. 125 × 2 किती आले, 250. ठीक आहे,
आणि प्लस काय वाय अधिक वाय बरोबर त्यांची एकत्र किंमत किती आहे 750 दोन एक्स म्हणजे काय काय काढलं आपण एक्स ची किंमत टाकली 125 गुणिले 2 250 अधिक एक वाय बरोबर किती आहे 750 ठीक आहे किती आहे 750 आता हे 250 या 750 मधून काय होणार आहे वजा होणार आहे 750 मधून 250 गेले किती उरले 500 उरले 500 बरोबर काय एक वाय बरोबर 500 म्हणजे एका टेबलाची किंमत किती आली 500 एका खुर्चीची किंमत किती आली 125 आणि एका टेबलाची किंमत किती आली 500 बघा ऑप्शन मध्ये कोणता आहे पहिलं काय विचारलंय खुर्ची आणि टेबल पहिली खुर्ची किती आहे 125 आणि टेबल किती आहे 500 म्हणजे ऑप्शन नंबर 4 बरोबर असणार कळलं कसं काढलंय पहिली काढली खुर्चीची किंमत नंतर टेबलाची जे समीकरण दिले तेच आपण घेतलेले आहे इथं आपण खुर्चींना आपण एक्स मानलंय टेबलला वाय मानलं काय येणार आहे 5x + 2y बरोबर 1625 नंतर इथं पण तेच केलं हे समीकरण घेतलं परंतु आपल्याला काय काढायची होती खुर्चीची किंमत म्हणून या समीकरणाला काय केलं आपण 2 ने गुणलं पूर्ण समीकरणाला 2 ने गुणलं काय झालं इथं 4x + 2y बरोबर किती 1500 मग काय झालं इथं एक्स मधून एक्स गेला 5x + 4x गेला एक्स उरला वायला वाय कट झाले एक्स ची किंमत किती भेटली आपल्याला 125 तुम्ही ही किंमत ह्याच्यात जरी टाकली तरी तुम्हाला टेबलाची किंमत किती भेटणार आहे 500 रुपये भेटणार तुम्ही कोणत्याही समीकरणात टाका टेबलाची किंमत 500 भेटणार खुर्चीची किती भेटली 125 समजलं चला पुढचा प्रश्न बघूयात पुढचा प्रश्न बघा 7, 11, 15, 19 हे अंकगणिती श्रेणी आहेत जिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज किती त्यांच्या पदांची बेरीज किती आता हे श्रेणीवरचा प्रश्न आहे ठीक आहे श्रेणी म्हणजे काय यांच्यामध्ये काहीतरी एक समान आहे आता यांच्यातला फरक बघा किती आहे 4 आहे परत यांच्यातला फरक किती आहे 4 आहे अशीच संख्या लिहायच्यात किती 60 पदापर्यंत अशा संख्या लिहायच्यात या किती आहेत 4 पद आहेत अशी 60 पद लिहायची आणि त्यांची बेरीज करायची तर हे 60 पद लिहितपर्यंत आणि बेरीज करेपर्यंत खूप वेळ जाईल तर त्याच्यासाठी शॉर्ट ट्रिक काय आहे बघा याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे एक सूत्र आहे सूत्र काय आहे ए बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले काय डी आता ए म्हणजे काय ए म्हणजे काय असणार आहे पहिली संख्या ए म्हणजे पहिली संख्या ए म्हणजे असणार आहे पहिली संख्या ठीक आहे एन एन म्हणजे काय असणार आहे जेवढी पद आपल्याला काढायचीत जे आपल्याला पद काढायचे ते असणार आहे पद आणि डी डी म्हणजेच काय असणार आहे डी म्हणजे असणार आहे यांच्यामधील फरक यांच्यामध्ये कितीचा फरक आहे तो समजला आता ए म्हणजे काय पहिली संख्या एन म्हणजे जेवढे पद दिले ते आणि डी म्हणजे फरक आता आपण किंमत टाकून घेऊ ए म्हणजेच काय पहिली संख्या किती आली 7 प्लस एन म्हणजे किती 60 60 वजा 1 किती आले 59 गुणिले डी म्हणजे फरक कितीचा फरक आहे 4 चा आधी काय करू गुणाकार नंतर बेरीज 59 × 4 काय येणार आहे 9 × 4 = 36 4 × 5 = 24 आणि 3 = 23 236 + 7 किती आले 243 ठीक आहे किती आले 243 म्हणजेच ह्याचं 60वं पद कोणतं असणार आहे तर 243 कळलं आपल्याला पहिलं पद आहे 7 शेवटचं 60वं जे पद आहे ते किती असणार आहे 243 आता आपल्याला काय करायचे त्यांची बेरीज बेरीज कशी करणार आहे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या ठीक आहे आता आपल्याला पहिली संख्या माहिती किती आहे 7 आहे शेवटची संख्या आपण काढलेली आहे किती आहे 243 भागिले 2 गुणिले एकूण संख्या म्हणजे किती आहेत 60 पद आहेत गुणिले 60 घेणार ठीक आहे आता यांची बेरीज केली किती येणार आहे 250 / 2 गुणिले काय केलं 60 आता काय करायचं इथं भाग द्यायचा आहे इथं डायरेक्ट भाग द्या 2 × 6 आणि 0 किती आले 30 250 × 30 25 × 3 किती आले 75 आणि हे 2 × 0 किती आले 7500 किती येणार आहे याचं उत्तर 7500 ठीक आहे समजलंय हे सूत्रानुसार होतं आता एक माझ्याकडे ट्रिक आहे परंतु थोडीशी किचकट आहे परंतु समजली तर हे तुम्हाला सूत्र लक्षात ठेवण्याची गरज लागणार नाही कारण एन कशाला म्हणतात डी परत ए ठीक आहे आता बघा
सगळ्यात सोपं सांगतो, किती पद काढायचेत आपल्याला, 60 पद काढायचेत, कितीचा फरक आहे 4 चा, मग 60 गुणिले जर 4 केले किती आले 240, बरोबर आहे, किती आले 240। परंतु इथं सुरुवात 1 पासून आहे का, आपण काय केले 1 पासून जर सुरुवात असती, 60 वा पद विचारलं असतं तर किती आलं असतं 240, परंतु सुरुवात किती पासून आहे 7 पासून आहे, मग याच्यात प्लस 7 केले किती आले 247 झाले, किती झाले 247। आता फरक किती यांच्यामध्ये, फरक 4 चा आहे, मग याच्यातून 4 वजा केले किती येणार आहे 243, म्हणजे 60 व पद किती असणार आहे 243। कळलं सगळ्यांना, कळलं का ही शॉर्ट ट्रिक कशी होती, थोडीशी समजण्यासाठी वेगळी आहे, परंतु जर समजली तर तुम्हाला अशा प्रकारचं कोणतंही गणित आलं तर नक्कीच सोडवता येणार आहे। हे सूत्र कधी लक्षात नाही राहिलं तर काय होणार आहे, चुकणार आहे, ठीक आहे। यापेक्षा काय सांगितलं मी, जे 60 व पद काढायचंय त्याच्यातील फरक किती आहे तो गुणाकार केला, किती आला 240। जर 1 पासून सुरुवात असती तर 7 जे 60 व पद आहे ते किती आलं असतं 240, परंतु सुरुवात कधीपासून आहे 7 या अंकापासून आहे, म्हणून प्लस 7 केले किती आले 247, परंतु त्याच्यामध्ये फरक किती आहे 4 चा, म्हणून वजा 4 केले किती आले 243। पहिली संख्या किती आहे 7, शेवटची संख्या 243 भागिले 2 गुणिले एकूण संख्या किती आहे 60, त्यांची बेरीज केली किती आले 7500। समजलं, दोन्ही पद्धतीने सांगितलं, ठीक आहे, पाहिजे असेल स्क्रीनशॉट मारून घ्या। चला पुढचं गणित बघू। विक्रमने एक कार 2,25,000 रुपयांना खरेदी केली, या व्यवहारात त्याने दलालाला 2% दलाली दिली, तर त्याला ती कार किती रुपयांना मिळाली। 2,25,000 रुपयांची कार होती, 2% दलाली त्यांनी दिली आहे, म्हणजे त्याला काय करायला लागल, 2,25,000 पेक्षा जास्त 2% दिलेत, तर ते किती दिलेत ते आपल्याला काढायचे, ठीक आहे, किती रुपयांना त्यांना कार मिळाली। तर 2,25,000 2% काढायचे, 2% म्हणजेच काय 2/100, शून्याला शून्य गेले किती आलेत 2,250 गुणिले 2, गुणाकार करा शून्याशी शून्य, 2×5=10, 1×7 2×4=5 आणि 2×4 किती येणार आहे 4,500। किती दलाली दिली 4,500 रुपये दलाली दिली, आणि कार किती रुपयांची होती 2,25,000 दलाली दिली आहे, मग कार कितीला पडली असणार आहे 2,25,000 प्लस काय 4,500, किती येतंय 0.05, 5×4=9, 2,29,500 रुपयांना त्यांना कार पडली, 2,29,500। कळलं काय केलं, इथं 2% दलाली दिली होती म्हणून ती 2% दलाली काढली आणि ती प्लस केली, आपल्याला काय विचारलं होतं त्या कारची किंमत, दलाली दिली म्हणल्यावर काय होणार आहे दलाली प्लस होणार, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, एक संख्या दुसऱ्या संख्येच्या 24 अधिक आहे, त्या संख्येचे गुणोत्तर 3×11 आहे, तर लहान संख्या कोणती। आता काय काय दिले, तुलना दिले एका संख्येची दुसऱ्या संख्येबरोबर, आणि काय दिले गुणोत्तर दिले, आणि लहान संख्या विचारली, ठीक आहे। आता एक कसं सोडवायचं बघा, इथं आपल्याला तुलना दिली, एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 24 जास्त आहे, म्हणजे एक संख्या काय म्हणू आपण, एक संख्या एक्स मानता येईल, ठीक आहे, दुसरी संख्या काय होणार आहे, दुसरी संख्या होणार आहे 24 जास्त, म्हणजेच काय होणार आहे 1×24, ठीक आहे। पहिली संख्या झाली एक्स, दुसरी संख्या झाली 1×24, त्यांचं गुणोत्तर दिले किती 3×11, आपण असं लिहू x/1×24, त्यांचं गुणोत्तर दिले 3×11, 3×11 लिहून घेऊ। आता इथं काय करायचंय, तिरकस गुणाकार, 11×x काय राहिलं 11x बरोबर 3×x 3x, 3×24 किती आले 72+72, तर या 11x मधून 3x गेले किती उरले 8x, 8x बरोबर किती 72, x बरोबर ह्या 8 काय होणार आहे 72 होणार, x बरोबर किती येणार आहे 72/8=9, x ची किंमत किती आली आपल्याला x=9। आपल्याला विचारली काय लहान संख्या, लहान संख्या कोणती येणार आहे 9 येणार आहे। जर मोठी संख्या विचारली असती तर काय केलं असतं 1×24,
एक्स अधिक चोवीस म्हणजे इथं नऊ टाकले असते, नऊ अधिक चोवीस किती आले असते, तेहतीस। मोठी संख्या तेहतीस, लहान संख्या नऊ। बघा यांचं गुणोत्तर येतंय का, बघा तीन त्रिक नऊ, तीन एके तीन, तीन एके तीन येतंय का, तीन अकरा। म्हणजे लहान संख्या कोणती असणार आहे, तर नऊ असणार आहे आणि मोठी संख्या तेहतीस। आपल्याला इथं विचारली लहान संख्या किती येणार आहे, नऊ येणार आहे। समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघा। तीन संख्यांचे गुणोत्तर एका चारा सहा आहे, त्यांची बेरीज सहासष्ट आहे, तर सर्वात लहान संख्या कोणती। आता इथं गुणोत्तर दिले आणि बेरीज दिली आणि परत लहान संख्या विचारली। आता इथं बेरीज दिले, मग हे गुणोत्तर काय करा, प्लस करा। एक आणि चार किती झाले, पाच, पाच आणि सहा अकरा, सहासष्ट भागिले या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे, अकरा। अकराने भागलं, अकरा सह सहासष्ट म्हणजे एक भाग किती आला, सहा। आता सगळ्यात लहान भाग कोणता आहे, एक, सहा गुणिले एक किती जाणार आहे, सहा। म्हणजे लहान संख्या कोणती येणार आहे, सहा। जर मोठी संख्या विचारली असती तर मोठा भाग किती आहे, सहा, व साई साई किती झाले असते, छत्तीस झाले असते। समजलं सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघा। एका वर्षापूर्वी एका खेड्यांच्या लोकसंख्येत 10% वाढ झाली, या वर्षी 20% झाली, तर मूळ संख्यामध्ये शेकडा किती वाढ झाली। आता हे शेकडेवारीचं गणित आहे, पहिले जेवढे वाढ झाली त्याच्यानंतर 20% वाढ झाली। तुम्ही डायरेक्ट अशी बेरीज करू नका, 10 आणि 20 30%। पहिलाच ऑप्शन 30%, टिक केलं तर चुकेल। पहिलं काय सांगितलं त्यांनी, 10% वाढली पहिली लोकसंख्या, आपण 100 पकडू, 10% वाढली, 100 अधिक 10 किती झाली, 110। नंतर काय सांगितलंय, 20% वाढली। आता या 100 वर नाही वाढणार, कशावर वाढणार आहे, 20% वर, 110 वर। 110 चे 20% काढले, 110 चे 20% किती येतात, 11 × 22, 110 मध्ये 22 मिळवा, किती होणार आहे, 110 + 22 किती झाले, 132। आता लोकसंख्या किती झाली, 132%। सगळ्यात आधी किती होती, 100, म्हणजेच काय झाले, 32 ने वाढली। ऑप्शन नंबर 4 कितीने वाढले, 32 ने, 30 ने वाढलेले नाहीये, तर कितीने वाढले, 32 ने वाढले। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा। दोन संख्यांची बेरीज 146 असून त्यातील फरक 18 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या। आता बेरीज दिली आणि फरक दिलाय आणि त्या संख्या विचारल्यात। आता आपल्याला संख्या माहिती नाही, एक संख्या एक्स पकडू आणि एक काय पकडू, वाय पकडू। दोघांची बेरीज दिली, किती दिली, 146, आणि दोघातील फरक दिलाय, फरक म्हणजेच काय करणार आपण, वजाबाकी, किती येणार आहे, 18। फरक किती दिलाय, 18। आता जर बेरीज केली तर काय होणार आहे, वायला वाय कट, प्लस वाय अधिक वाय, अधिक वाय वजा वाय काय होणार आहे, वजा वाय। एक्स आणि एक्स किती झाले, 2x बरोबर। आता यांची बेरीज केली, 8 × 6 = 14, 4 × 2 = 6 किती झाले, 164। हे दोन इकडे काय, एक्स ला गुणिले इकडे आल्यावर भागिले होणार, काय होणार आहे, 2 × 8 = 16 आणि 2 × 2 = 4 किती येणार आहे, 82। म्हणजे एक्स ही काय असणार आहे, 82 असणार आहे। तर वाय ची किंमत काढायची आपल्याला, वाय ची किंमत काय काढणार आहे, जर ही दोघांची बेरीज 146 आहे आणि एक्स ची किंमत आपल्याला 82 भेटली, मग 146 वजा 82 काय भेटणार आपल्याला, वाय ची किंमत भेटणार। 6 × 2 = 4 आणि 14 × 8 = किती राहिले, 6, किती आले, 64। एक संख्या असणार आहे 82, एक संख्या काय असणार आहे, 64। तेव्हा त्यांची बेरीज किती येणार आहे, 146, आणि त्या दोघांमधील फरक किती असणार आहे, 18 असणार। समजलं? चला पुढचा प्रश्न बघा। 12.3456 वजा 6.23 वजा 5.0045 इथं काय करायचे, अपूर्णांकाची बेरीज करायची आणि वजाबाकी। इथं काय करायची, डायरेक्ट वजाबाकीच करायची, परंतु वजाबाकी कशी करणार, पॉइंटच्या खाली पॉइंट लिहायचे, म्हणजेच वजाबाकी आपली चुकणार नाही। ठीक आहे, पहिले लिहू आपण 12.3456, ठीक आहे, वजा 6 पॉइंटच्या खाली पॉइंट 23। आता पुढे काहीच संख्या नाही तर 0 देऊन टाकायची। ठीक आहे, इथं काय येणार आहे, 5.0045। ठीक आहे, आता काय करायचे, पूर्ण वजाबाकी करायची,
सहातून पाच गेले किती उरले एक, पाचातून चार गेले किती उरले एक, चारातून तीन गेले किती उरले एक, तीनातून दोन गेले किती उरले एक, आता या बारातून सहा पाच अकरा गेले किती उरले एक, म्हणजे उत्तर काय आलं एक पॉइंट एक हजार एकशे अकरा। बघा ऑप्शन नंबर तीन एक पॉइंट एक हजार एकशे अकरा। इथं काय करायची होती फक्त वजाबाकी, परंतु वजाबाकी करताना पॉइंटच्या खाली पॉइंट द्यायचे हे लक्षात ठेवायचं, आणि जर पुढे संख्या नसतील तर काय करायचे शून्य द्यायचे आणि काय करायची वजाबाकी। त्याचप्रमाणे काय करायची बेरीज सुद्धा अशीच करायची, पॉइंटच्या खाली पॉइंट द्यायचे जर पुढे संख्या नसेल तर शून्य घ्यायचे आणि काय करायची बेरीज करायची। कळलं पॉइंटची बेरीज वजाबाकी। पुढचा प्रश्न बघा, पाच रुपये किमतीच्या लॉटरीच्या तिकिटांच्या गठ्ठ्यात नंबर दिलाय। बघा गठ्ठ्यांचा पीबी पंच्याण्णव दोनशे एकोणीस आणि पीबी पंच्याण्णव दोनशे चौऱ्याहत्तर पर्यंतच्या क्रमांकाची तिकिटे आहेत, तर त्यांची एकूण किंमत किती। आता तिकिटांचे नंबर दिलेत, एका तिकिटाची किंमत दिली पाच रुपये, तर तिकिटांचे नंबर दिलेत आणि तुम्हाला एकूण किती रुपयांच्या तिकिटे ते विचारले। ठीक आहे, काय करायचं याच्यामध्ये जी मोठी संख्या आहे त्याच्यातून लहान संख्या वजा करायची, म्हणजे तुम्हाला काय भेटतील एकूण तिकिटे भेटतील। पंच्याण्णव हजार दोनशे चौऱ्याहत्तर मधून पंच्याण्णव हजार दोनशे एकोणीस वजा केले तर तुम्हाला एकूण जी तिकिटे आहेत ती भेटतील। चौदातून नऊ गेले किती उरले पाच उरले, एक हत्ता दिला। सातातून दोन गेले किती उरले पाच उरले, ठीक आहे। आता दोनातून दोन गेले शून्य आणि यांचं काय येणार आहे शून्य येणार, ठीक आहे। आता यांची किती आली तिकीट किती असणार आहेत, दोनशे एकोणीस पासून दोनशे चौऱ्याहत्तर पर्यंत अशी पंचावन्न। जेव्हाही आपण वजाबाकी करतो तेव्हा काय करायचा प्लस एक, किती येणार आहे छप्पन्न। म्हणजे एकूण तिकीट किती असणार आहेत इथं छप्पन्न तिकीट असणार आहे पंचावन्न नसणार। जेव्हा पण आपण वजाबाकी करतो तेव्हा ही जी पहिली संख्या आहे ती धरली जात नाही, म्हणून आपण काय करतो प्लस एक करतो। आता आपल्याला एकूण तिकिटे कळली किती आहेत छप्पन्न, एका तिकिटाची किंमत किती आहे पाच, आपल्याला काय विचारलंय एकूण किंमत। मग छप्पनला जर आपण पाच ने गुणलं तर आपल्याला काय भेटणार आहे त्या तिकिटांची एकूण किंमत। साई पंचे तीस, पाचावाचा पंचवीस आणि तीन अठ्ठावीस, तर एकूण तिकिटांची किंमत किती येणार आहे दोनशे ऐंशी। कळलं, जर तिकिटांचा असो किंवा पैशांचे गठ्ठे असतात त्यांचे सिरियल नंबर असतात त्यांचे पण आपल्याला विचारले जातात की या सिरियल नंबर पासून या सिरियल नंबर पर्यंत एवढ्या दहा रुपयाच्या किंवा पाच रुपयाच्या नोटा आहेत किंवा शंभरच्या नोटा आहेत, तर सगळ्यात आधी काय काढायच्या एकूण नोटा काढायच्यात किती आहेत, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची प्लस एक करायचा तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे एकूण नोटा भेटतील। मग जेवढ्या पण किमतीच्या असेल तेवढा काय करायचं गुणिले करायचं, छप्पन्न गुणिले पाच केलं किती आले दोनशे ऐंशी, म्हणजे त्याच्यात एकूण किती रुपये असतील दोनशे ऐंशी रुपयाच्या तिकिटे असतील। समजलं। पुढचा प्रश्न बघा, क्रमाने येणाऱ्या दोन धन विषम संख्येचा गुणाकार दोनशे पंचावन्न असेल तर त्या संख्या कोणत्या। आता बघा दोन संख्यांचा गुणाकार दिलाय दोनशे पंचावन्न आणि त्या संख्या विचारल्यात, परंतु त्या संख्या कशा आहेत इथं विषम आहे। बघा याच्यात मी एक शॉर्ट ट्रिक सांगतो, ही शॉर्ट ट्रिक अशा प्रकारच्या सगळ्या गणितांना बसणार आहे आणि ही शॉर्ट ट्रिक कदाचित कोणाला माहिती सुद्धा नसणार आहे, ठीक आहे। बघा आता किती आहेत त्यांचा गुणाकार किती आहे दोनशे पंचावन्न, या दोनशे पंचावन्न मध्ये प्लस एक केला किती आलेत दोनशे छप्पन्न, किती आलेत दोनशे छप्पन्न। आता हे दोनशे छप्पन्न हा कोणाचा वर्ग आहे तर सोळाचा वर्ग आहे, कोणाचा वर्ग आहे सोळाचा वर्ग आहे। आता बघा आपल्याला कळलं याच्यात एक प्लस केला किती आले दोनशे छप्पन्न, हा सोळाचा वर्ग आहे। याच्या मागची संख्या कोणती आहे पंधरा आहे आणि पुढची संख्या कोणती आहे सतरा आहे, तर या दोन संख्यांचा गुणाकार किती असणार आहे दोनशे पंचावन्न। कळली शॉर्ट ट्रिक। आता प्रत्येक संख्यांचा गुणाकार करायची गरज नाही, जे आपण संख्यांचा गुणाकार दिलाय त्याच्यात प्लस एक केला तर काय भेटतो वर्ग भेटतो कोणत्या तरी संख्येचा, तो वर्ग काय असतो मधल्या संख्येचा वर्ग असतो कायम, मधल्या संख्येचा वर्ग असतो। मग त्याच्या अगोदरची एक संख्या आणि नंतरची एक संख्या या दोन संख्यांचा गुणाकार किती असतो ही संख्या असते। समजलंय। बघा आता तुम्हाला मी एक हे प्रूफ सुद्धा करून दाखवतो,
आता बघा 10 × 11 यांचा जर आपण गुणाकार केला तर किती येणार आहे, 11 × 110 किती येणार आहे, 11 × 110 बरोबर आहे। आता बघा विषम संख्या घ्यायच्यात, ठीक आहे, विषम संख्या घ्यायच्यात एका पाठोपाठ नाही, कोणत्या विषम किंवा सम। आता एक विषम येणार आहे 11, ठीक आहे, दुसरी विषम कोणती येणार आहे 13, ठीक आहे। आता 11 × 13 बघा गुणाकार किती येतो, 13 × 13 = 14 किती येतोय 143। या दोघांचा गुणाकार येतो 143। आता बघा आपल्याला हा गुणाकार माहिती आहे, आता हे जर 143 मध्ये प्लस 1 केला किती येते 144। कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 12चा वर्ग आहे, ही संख्या कोणती आहे मधली संख्या आहे, याच्या अलीकडची संख्या आहे बघा 11 आणि पलीकडची कोणती आहे 13। समजलं का ही ट्रिक, सगळ्या अशा प्रकारच्या कोणत्याही गणितांना लागू होणार आहे। जर दोन संख्यांचा जर विषम संख्यांचा गुणाकार दिला तर काय करायचं, त्याच्यात प्लस 1 करायचं, प्लस 1 केल्यानंतर काय होणार आहे तो मधल्या संख्येचा काय असणार आहे वर्ग असणार आहे। मग मधल्या संख्येचं वर्गमूळ काढलं तर त्याच्या अलीकडची एक संख्या आणि पलीकडची, त्याच्या आधीची आणि नंतरची, या दोन संख्यांचा गुणाकार तो संख्या असणार आहे। समजले शॉर्ट ट्रिक, पाहिजे असेल स्क्रीनशॉट मारून घ्या। कोणीही अशी शॉर्ट ट्रिक सांगू शकत नाही आणि कोणाला जास्त माहिती सुद्धा नसणार आहे, ठीक आहे। जर अशा प्रकारचं गणित आलं तर काय करायचं, फक्त प्लस 1 करायचा, तो असणार आहे मधल्या संख्येचा वर्ग, त्याच्या आधीची एक संख्या घ्यायची आणि नंतरची एक संख्या, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, राज अंजूने एक जुनी कार 60,000 घेतली होती आणि एका वर्षानंतर ती 45,000 रुपयांना विकली, तर शेकडा तोटा किती। तर 60,000 ची कार आहे, 45,000 विकली म्हणजे काय होणार आहे, नक्कीच तोटा होणार आहे, परंतु त्यांनी तोटा कशात विचारलाय, शेकड्यामध्ये विचारलाय, ठीक आहे। सगळ्यात आधी आपण काय काढू, निव्वळ तोटा काढू। 60,000 ची कार होती, 45,000 विकली म्हणजे निव्वळ तोटा किती झाला, 15,000 काय झाला, निव्वळ तोटा झाला। आता हा शेकड्यामध्ये काढायचा आहे, तोटा किती झालाय 15,000, किती वर झालाय तो 60,000 वर, त्याची किती रुपयांना घेतली होती 60,000, ठीक आहे। 15,000 तोटा झाला तर शेकडा तोटा किती झाला गुणिले काय करणार आहे 100। 3-0 गेले, 3-0 गेले, ठीक आहे। किती येणार आहे, 15 × 15 = 60, 4 ने इकडे भाग दिला, 25 × 100 म्हणजेच किती टक्के तोटा झालाय, तर 25% काय झाला तोटा झाला असणार। समजलं काय केलंय, जी विक्री किंमत आहे जी त्यांनी 60,000 घेतलेली 45,000 विकली म्हणजे तोटा किती झाला 15,000, जो तोटा झाला ती अमाऊंट किंवा नफा झाला असेल ती अमाऊंट काय करायची वरती ठेवायची, आणि कितीला पहिली घेतली होती ती अमाऊंट काय घ्यायची खाली घ्यायची गुणिले 100। 15,000 / 60,000 × 100 किती आले 25%, म्हणजेच किती टक्के तोटा असणार आहे तर 25% तोटा असणार। नफा सुद्धा असेल तरी अशाच प्रकारे काढायचा आहे, त्यांच्यातील फरक जो काढणार तो फरक वरती घ्यायचा आणि जेवढ्याला कार घेतली ती अमाऊंट काय घ्यायची खाली घ्यायची गुणिले 100। नफा किंवा तोटा शेकड्यामध्ये काढायचा असेल तर तो खरेदी किमतीवरच निघतो, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघा, 4, 44, 444 अशी संख्या मालिका आहे, तर अशा 9 संख्या घेऊन त्या संख्यांची बेरीज केली तर बेरीजातील दशक स्थानचा अंक कोणता, म्हणजे ही बेरीज कशी आहे माहिती का, अशा पहिल्या किती घेतल्यात 9 संख्या घेतल्यात, 3, 2, 5, 6, 7, 8, 9 नंतर 8 संख्या, मग 7 संख्या, मग 4, मग 3, मग 2, मग 1, अशा 9 संख्या घेतल्यात। आता या सगळ्या संख्या तुम्ही लिहित बसणार, नंतर त्यांची बेरीज करणार, मग दशक स्थानचा अंक वेळ खूप जाणार, तर त्याच्यासाठी शॉर्ट ट्रिक काय सांगतो बघा। आता एकूण संख्या किती आहेत 9 आहेत, म्हणजे अशी मांडणी केली तर किती संख्या असणार आहेत 9, मग याला काय करा डायरेक्ट गुणिले 9 करा, किती आले 9 × 36, 6 आले 3 हच्चे देऊन टाका। आता पहिल्यांदा 9 संख्या असतील, दुसऱ्यांदा किती असतील 8 असतील, 8 × 4 केलं किती आले 8 × 32 आणि ते 3 हच्चे घेतले किती आले 35, म्हणजे इथं 3 हे 5। आपल्याला विचारला काय दशक स्थानचा अंक, दशक स्थानचा अंक कोणता आला 5, उत्तर भेटलं लगेच 5, कळलंय तुम्हाला।
जर तुम्ही अशा 9 वेळा लिहिशान, मग 8 वेळा, मग 7, मग याच्यातच खूप वेळ जाईल, तेवढं लिहायच्या आताच आपलं उत्तर लगेच निघून जाते. 9 संख्या दिल्यात म्हणजे पहिल्या लाईनीला किती असणार आहे 9 संख्या, 4 गुणिले 9 केलं किती आले 36, 3 हच्चे दिले. दुसऱ्या साईडला किती असणार आहे 8 संख्या, मग 8 गुणिले 4 केलं किती आले 32 आणि ते 3 35, म्हणजे दशक स्थानचा किती अंक असणार आहे 5 असणार. जर पुढचा परत शतक स्थानचा अंक विचारला तर आता इथं संख्या किती असणार आहे 7 असणार आहे, 7 चौक 28 आणि ते 3 हच्चे किती येणार आहे 28 आणि 3 किती झाले 31, म्हणजे काय असणार आहे एकक दशक शतक. शतक स्थानचा अंक कोणता असणार आहे 1 अंक असणार. समजलं? अशा कोणत्याही स्थानचा अंक विचारला तर काय करायचं कळलं? चला पुढचं गणित बघू. 50 पैसे व 1 रुपयांची नाणी प्रत्येकी 3 2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयांच्या 50 पैशांची किती नाणी असतील? आता 50 पैसे आणि 1 रुपयांचं काय दिले, प्रमाण दिले 3 2 आणि एकूण किंमत आहे किती आहे 140, तर त्यांनी काय विचारलंय 50 पैशाची किती नाणी असते. आता सगळ्यात आधी आपण काय करायचंय, जे 50 पैसे आणि 1 रुपये यांचं प्रमाण काढून घ्यायचे 3 2. आता 50 रुपयाचे किती नाणी आहेत 3 आहेत, त्यांचे भाग किती आहे 3, मग 50 पैसे गुणिले 3 किती येणार आहे 1.5 रुपये येणार. ठीक आहे, आणि 2 नाणी कसली आहेत 1 रुपयाची प्लस काय असणार आहे 2. आता यांची जर बेरीज केली किती आली, यांची बेरीज आली 3.5. ठीक आहे, आणि हे काय आहेत एकूण पैसे आहेत किती 140, मग या 140 ला भागिले 3.5 केलं आपल्याला काय भेटणार आहे 1 भाग भेटणार. ठीक आहे, हे जे 140 आहे टोटल आहेत दोघांनी मिळून, यांचे आपण एकत्र भाग केले किती आले 3.5 भाग. काय करायचं 140 ला 3.5 भाग द्यायचा, इथला पॉइंट काढला इकडे 1 0 देऊन टाकला, आता इथे झाले 35. 7 5 काय होणार आहे 35, 7 2 14 हे 2 0, 5 4 20 आणि 0. 1 भाग कितीचा असणार आहे 40 चा, 1 भाग कितीचा आहे 40 चा. आता आपल्याला कशाचे विचारले 50 पैसे, 50 पैशांचा भाग किती आहे 3, मग 40 गुणिले 3 केला किती येणार आहे 120, म्हणजे एकूण नाणी किती असणार आहे 120 नाणी असणार. ठीक आहे, 1 रुपयांचा विचारला असतं तर काय केलं असतं 40 गुणिले 2 किती आले असते 80, किती आले असते 80. आता हे 120 आहेत, हे काय 50 पैशांची नाणी, मग 50 पैशांची 120 असतील तर रुपये किती होणार आहे त्यांचे 80, 60 रुपये होणार, आणि हे 1 रुपयाचे जे मग यांचे किती होणार आहे 80. बघा त्यांची बेरीज येते 140, म्हणजे 50 पैशांची एकूण नाणी किती असणार आहे 120. 1 रुपयाचे विचारले असते तर किती असली असती 80 नाणी असली असती. समजलं सगळ्यांना? काय केलंय नीट परत एकदा बघा, 50 पैशाला 3 या भागात करून घेतलं किती आलं 1.5 आलं, 50 गुणिले 1.5. 1 रुपयाला 2 भागात केलं किती आलं 2, मग त्यांचा एकूण भाग किती आलंय 3.5. या 140 ला 3.5 भागलं किती आला 1 भाग 40 चा आला. आपल्याला 50 पैशांचं विचारलं 40 गुणिले 3 किती आलं 120, 40 गुणिले 2 केलं तर काय येणार आहे 1 रुपयाचे 80 नाणे. ठीक आहे, पाहिजे असेल स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. तेलाच्या 10 लिटर डब्यांची किंमत 1000 रुपये आहे, त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाच्या किंमत प्रति लिटर किती होईल? इथं काय सांगितलंय 10 डब्यांची किंमत दिली आणि 25% काय भेटतंय फुकट भेटतंय, तर असं किती रुपयांचं तेल विकत भेटतंय किंवा किती रुपये द्यायला लागतात. ठीक आहे, कसं काढायचं बघा, इथं 10 लिटरची एकूण किंमत दिली 1000, त्या 1000 ला आपण 10 ने भागलं आपल्याला 1 लिटरची किंमत भेटणार आहे किती भेटणार आहे 100. 1 लिटरची किंमत किती आहे 100 रुपये. ठीक आहे, त्यातलं काय सांगितलंय 25% फुकट भेटतंय, 25% फुकट भेटतंय, मग 100 मधून 25 वजा केलं काय भेटणार आहे डायरेक्ट 75, म्हणजेच त्या तेलाची किंमत किती असणार आहे 75 रुपये असणार. समजलं? किती येणार आहे 75 प्रति लिटर आपल्याला विचारलंय, म्हणून आपण काय केलं 1 लिटर पहिलं काढलं, 10 लिटरचे किती आहे 1000, मग 1 लिटर किती असणार आहे 100 रुपये.
मग 25% फुकट भेटतंय, मग 100 मधून 25 गेले किती राहणार आहे, 75. म्हणजेच त्या तेलाची 1 लिटरची किंमत किती असणार आहे, 75. ठीक आहे, पुढचं गणित बघू. दोन भावांच्या वयांची बेरीज 36 वर्ष आहे आणि त्यांच्यातील अंतर 10 वर्ष असेल तर त्यांचे वय किती. बघा वयवारीचं गणित आहे, त्यांची वयांची बेरीज दिली. आता परत आपण काय करू, एक्स वाय म्हणून लगेच उत्तर निघतं. एकाचं म्हणलं एक्स, एकाचं वाय, दोघांची बेरीज किती आहे, 36. आणि दोघातील काय फरक दिलाय, अंतर दिलाय 10 वर्ष, म्हणजेच काय असणार आहे फरक. एक्स वजा 10 किती येणार आहे, एक्स वजा वाय बरोबर काय येणार आहे, 10 येणार आहे. आता जर आपण बेरीज केली तर वायला वाय कट होणार. ठीक आहे, बेरीज केली काय झाला, वायला वाय कट, काय राहिले इथं 2x. 36 आणि 10 किती झाले, 46. 46 हे 2 इकडे गुणिले, इकडे आल्यावर भागिले होणार. एक्स बरोबर काय, 46 भागिले 2 किती आले, 23. म्हणजे एकाचं वय किती असणार आहे, 23. एकाचं वय 23. आता 36 मधून 23 गेले किती उरणार आहे, 36 वजा 23 किती उरले, 7 3 गेले 3, 3 2 गेले 1. एकाचं वय असणार आहे 23 आणि एकाचं वय असणार आहे 13. बघा 23 आणि 13 कोणता आहे, पर्याय नंबर 1. समजलं, त्या दोघांची वयांची बेरीज किती येते, 36, आणि त्या दोघातील फरक 23 आणि 13 मधील फरक आहे 10. कळलं, काही सेकंदात उत्तर निघतंय. ऑप्शन वरून सुद्धा गणित येतंय सोडवता आहे. ठीक आहे, ऑप्शन वरून बघा, सगळ्यांमध्ये जाता 10-10 फरक आहे. ठीक आहे, आता त्यांची बेरीज करून बघायची, सोप्प काय बघा, त्यांची बेरीज करून बघायची, 36 येते का, फक्त ह्या दोन अंकांची बेरीज 36 येते, बाकी बघा याची 32 आधीच आहे, याची 42 आहे, आणि यांची बेरीज 36 येतच नाही. 22 आणि 10 42, 22 आणि 10 32 आणि 2 34 येते. म्हणजे ऑप्शन काय असणार आहे, पहिला बरोबर. ऑप्शन वरून सुद्धा काही सेकंदात उत्तर निघते. ठीक आहे, फक्त फरक बघितला आणि काय करायची, बेरीज करायची. चला पुढचा प्रश्न बघा, 2000 चे 16.8% बरोबर किती. फक्त काय काढायचे तुम्हाला, इथं टक्के काढायचे. पॉइंट मध्ये आलं का मुलं गडबडून जातात आणि चुकतात. ठीक आहे, काहीच घाबरायचं नाही, बिंदास सोडवायचे. बघा 2000 चे 16.8%, 2000 चे 16.8% म्हणजेच काय, भागिले 100. आता इथं काय करायचंय, हा पॉइंट घालून टाकायचा. ठीक आहे, हा पॉइंट घालवला, खाली 1 0 दिला, पॉइंट घालावला, खाली 1 0 दिला. आता हे 3 0 गेले, हे 3 0 गेले, फक्त काय राहिले वरती, 2 गुणिले 168, 2 गुणिले 168 केले, किती येणार आहे उत्तर बघा, 2 8 16, 2 12 1 13, 2 1 2 आणि 1 3 किती येणार आहे, 336. किती येणार आहे उत्तर, 336. 2000 चे 16.8% बरोबर किती येणार आहे, 336. कळलंय काय केलंय, हा जो पॉइंट होता फक्त आपण तो पॉइंट काढून टाकला. जर अंशातला पॉइंट काढला तर आपण काय करायचं, छेदामध्ये 1 0 वाढवायचा. जर छेदातला पॉइंट काढला तर अंशात 1 0 वाढवायचा. पॉइंट काढला, 1 0 दिला, हे 3 0 गेले, फक्त वरती काय राहिले, आता 2 गुणिले 168 किती येणार आहे, 336. समजलंय. बघा आता शेवटचा प्रश्न आहे, बघा 9 आणि 10 या संख्यांचा मसावी किती. 9 आणि 10 या संख्यांचा मसावी किती. जर लागोपाठ संख्या असतील, कोणत्याही संख्या असू द्या, लागोपाठ संख्या असतील तर त्यांचा मसावी किती असतो, कायम एकच असतो. 9 10 असू द्या, 8 9 असू द्या, 12 13 असू द्या, ज्या लागोपाठ संख्या असतील त्या सगळ्यांचा मसावी काय असतो, 1 असतो. आणि त्यांचा लसावी काय असतो, त्यांचा गुणाकार असतो. लसावी काय असतो, गुणाकार असतो. 9 गुणिले 10 किती असणार आहे, 90. लसावी असणार आहे 90 आणि मसावी असणार आहे त्याचा 1. समजलं सगळ्यांना, हा पॉइंट कळला का. जर लागोपाठ संख्या असतील तर त्यांचा कायम मसावी एकच असणार आणि लसावी काय असणार आहे, त्या दोन संख्यांचा गुणाकार. मग त्या संख्या कोणत्याही असो, सम विषमच असणार आहेत. लागोपाठ संख्या म्हणजे 1 सम आणि 1 विषमच असणार आहे, म्हणून त्यांचा मसावी असणार 1 आणि लसावी असणार आहे त्या दोन्ही संख्यांचा गुणाकार. समजलंय, अशा प्रकारे आपले सर्व प्रकारचे गणित झाले. ठीक आहे, नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सगळ्यांना लिंक शेअर करा, सबस्क्राइब करा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा.
पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन यूट्यूब चॅनल असणार आहे टिक्कर मराठी। ठीक आहे, तिथे सर्व प्रकारचे होते, तुम्हाला गणित सुद्धा भेटतंय, व्याकरण भेटतंय, जीके भेटतंय, बुद्धिमत्ता भेटतंय, चालू घडामोडी भेटतंय, सगळ्या प्रकारचं भेटतंय। तुम्हाला इथून बाहेर कुठेही जाण्याची गरज लागणार नाहीये। पोलीस भरतीला जेवढेही प्रकारचे प्रश्न येतात ते सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण कव्हर करतोय। समजलं सगळ्यांना? ठीक आहे, चला जय हिंद मित्रांनो।